भिवंडी तालुका के रहनाल ग्राम पंचायत सरपंच राजेंद्र मड़वी के नेतृत्व में आज दिनांक 5 अप्रैल 2022 को भिवंडी तालुका के रहनाल गांव में रहनाल ग्राम पंचायत द्वारा महिलाओं के लिए हल्दी कुमकुम कार्यक्रम व रहनाल ग्राम पंचायत के सभी कर्मचारी व आशा सेविका आंगनवाड़ी सेविका मदद निस इन सभी लोगों को कोरोना योद्धा सम्मान पुरस्कार वितरण समारंभ का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर रहनाल ग्राम पंचायत के सरपंच उप सरपंच सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य कर्मचारी व महिलाएं उपस्थित थे। हार्दिक असं अभिनंदन करूया। आज आपण या ठिकाणी राहणार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी भव्य हळदी कुंकू आणि कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार वितरण सोहळा आज इथे संपन्न होत आहे। त्यानिमित्तानं आलेल्या सर्व भगिनींना सुस्वागतम। गेले 2 वर्ष झाले कोरोनाच्या काळात ग्रामपंचायतीला कुठलेही शासकीय कार्यक्रम असा करता आला नाही। शासनाचे निर्बंध होते म्हणून हळदी कुंकू कार्यक्रम हा आम्हाला करताच येत नव्हता। सतत 2 वर्ष आम्ही पाठपुरावा करत होतो की हा कार्यक्रम व्हावा। हळदी कुंकू म्हटलं की सर्व स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय, सर्वत्र चर्चा होती की आपला हळदी कुंकू कार्यक्रम का होत नाही। पण आज तो दिवस आलेला आहे आणि सर्व महिला इथं उपस्थित आलेल्या आहेत। त्यानिमित्तानं मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। काही प्रसंग असला तरी महिला विशेष संख्येनं उपस्थित राहत नाही, पण हळदी कुंकू म्हटलं तर त्यांचा एक सन्मान असतो। हळदी कुंकू म्हणजे स्त्रीने स्त्रीचा सन्मान करणं, स्त्रीमध्ये जी शक्ती असते तिचा सन्मान करणं। आता स्त्रीमध्ये आता तुम्ही हा हळदी कुंकू आत्ता कसा ठेवला? हळदी कुंकू असतो संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत। आता चैत्र नवरात्र उत्सव देखील चालू आहे आणि आम्हाला आता करोनाचे निर्बंध उठलेले आहेत म्हणून आम्ही हा आता याचं औचित्य साधून 5 तारीख नेमून हा हळदी कुंकू कार्यक्रम करत आहोत। त्यानिमित्तानं आलेल्या सर्व महिलांचं मी स्वागत करते। महिला नेहमी आपण बोलतो महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे, महिला सक्षम झाली पाहिजे। तुम्हाला सर्वांना असं वाटते का महिला सबला नाहीये, सक्षम नाहीये? महिला पहिला चूल आणि मूल यामध्ये गुरफटलेली होती, आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे। आज आपण बोलतो की स्त्रिया घर सांभाळतात, घर सांभाळून बाहेर निघून कुटुंबाची जबाबदारी पार पाडतात, पुरुष करू शकतात का? पुरुषांनी घराबाहेर जाऊन 2 पैसे कमवतात, घरी आले की घरकाम करतील का? पहाट म्हणजे बोलतात ना 17 तास काम करणारी इमम जॉब, फुल टाइम जॉब। आज सकाळी उठली, नाश्ता, जेवण, सासू सासऱ्याची सेवा, मुलांचं संगोपन, त्याचबरोबर ती बाहेर जाईल काम की संध्याकाळी? आता इथे बसलेल्या महिला घरी जाताना भाजी घेऊन जातील, कोणाच्या भाकऱ्या वाजायच्या असतील, होय ना? बरोबर ना? हा मग पुरुषांचं असं आहे का? नाही, फक्त जाऊन 2 पैसे कमवून आणणं आणि त्या पैशाचं व्यवस्थित वितरण करणं ही स्त्रीच करू शकते। स्त्री बोलतात ना विद्येची देवता सरस्वती, अर्थशास्त्र लक्ष्मी, आणि जे एखादं संकट आलं तर कालिका मातेचं देखील रूप स्त्री घेऊ शकते। सरस्वती बनून मुलांना शिक्षण देते, घर सांभाळून लक्ष्मीचं रूप घेते, कालीचं रूप घेऊन ती संकटाला पार पाडते। मी अशीच एक तुम्हाला गोष्ट
आलेली आहे, पण खरंच हे सत्य आहे का? आजही आपण बघितलं तर घरामध्ये मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये आपल्या घरामध्ये भेदभाव होतच आहे. आपण बघतच आहोत मुलाच्या पूर्व तयारी सगळं आपलं नियोजन असते, पण मुलीची त्याप्रमाणे आपण पूर्ण तयारी केलेली असते का? मुलाचं शिक्षण आपण पूर्ण करतो, मुलीचं शिक्षण पूर्ण करतो का? मुलीला कुठेतरी अर्धवट शिक्षण सोडावं लागते. आपल्याकडे 30-40% तरी पण मुलीचं शिक्षण हे अर्धवटच थांबलं. प्रत्येक स्त्रीने प्रत्येकीने विचार करा की आज आपण आपल्या घरामध्ये तरी हा समानता आहे का? आपण जी कामं मुलांना शिकवतो ती मुलींना शिकवतोत का? किंवा मुली आणि मुलगा याच्यामध्ये भेदभाव करतात का? जेव्हा मुलगी जन्माला आली ना तर तेव्हा पण एक वेगळा आनंद असते. जेव्हा हॉस्पिटलमध्ये आम्ही बघतोत ना तर तेव्हा एक जर मुलगा जन्माला आला ना तर ते आनंद वेगळा असते. त्यांच्या चेहऱ्यावरचे एक स्माईल असते वेगळी, तो मुलगा झाला म्हणून का म्हणून. आणि मुलगी झाली तर ते एक बोलत असतात, समोरच्याला न दाखवण्याचा प्रयत्न करत असतात की ठीक हा चांगलं झालं ठीक आहे, पण मनातून तेवढी उत्सुकता नसते जेवढा तो मुलगा झालेला असते तेव्हा. प्रत्येकीने विचारा हा भेदभाव कशासाठी, आणि हा भेदभाव जास्त कोण करते माहितीये तुम्हाला? आपल्या स्त्रिया. आपण स्त्रीच एका स्त्रीला जर आपण पुढे नाही जाऊन दिलं तर कसं होणार आहे? या समाजामध्ये आपण कसं स्त्री पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आज आपण एकामेकीला खेचत आहोत, आज आपण समानतेने वागत आहोत, पण कुठेतरी स्त्री स्वतःच मन मारत असते. कुठे समानतेच? एक स्त्री म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे, दुर्गेचं रूप आहे, पण ती कुठेतरी तुम्ही बघितलं आहे का? आज आपल्याला मासिक पाळी देवाने एक नैसर्गिक देणगी दिलेली आहे. स्त्रीला मासिक पाळी येते, पुरुषांना येते का? नाही बरं, पुरुषांना नाही येत. का नाही येत पुरुषांना मासिक पाळी? तर स्त्रीच्या पोटामध्ये गर्भाशय आहे, पुरुषांच्या आहे का? नाही. तर आपण या मासिक पाळीचा विषय जरी काढला तरी आपण आज पुरुषांच्या समोर बोलायला ते लाजतो. घरात जरी विषय आला तरी आपल्या चेहऱ्यावर कुठेतरी लाजीरवाणा असा शब्द येतोय. का बरं? का म्हणून? का ते स्त्रीने एक ओढून घेतलेली हे का लाजीरवाणी गोष्ट आहे का? तर ते पुढे आपण लपवून आणि इतर आजारांना आपण आमंत्रण देत आहोत स्वतः. काही स्त्रिया खूप शिकलेल्या आहेत, सुशिक्षित आहेत, पण तरी सुद्धा त्या मासिक पाळी दरम्यान काळजी घेतली जात नाहीये. त्या मासिक पाळी जेव्हा येते, मासिक पाळी म्हणजे काय? सर्वप्रथम स्त्रीला गर्भाशय असते आणि गर्भाशयाच्या बाजूला बीजांडकोश असते. सगळ्या योजनांची माहिती पण देत असतात, त्या बिना पगारी आहेत, कमी खूप कमी पैशाने एक समाजसेवा करत असतात. आणि समाजसेवा करत असताना त्यांच्या घरी जाताना ते मोबदला न नेता एका मातेचं समाधान घेऊन जात असतात. आताच मी एका सखचे लोक असतील ना त्यांच्याकडे जाऊन बघा, जरा राहा त्यांच्याकडे. आजच्या या कार्यक्रमाला कविता माळी या कविता माळी यांचा आपण टाळ्या तरी वाजवूया जरदा. तुम्ही सर्व महिला आज ज्यांच्यामुळे इथे उपस्थित आहात, ज्यांच्यामुळे तुम्ही घराच्या बाहेर आहात, अशा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना विनम्र अभिवादन. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मनीषा मॅडमताईंनी अतिशय उत्कृष्टपणे प्रास्ताविका सादर केली आणि ती प्रास्ताविका ऐकून आम्हाला वाटलं या स्टेजवर पण काही आमचं काम नाही आणि आयुष्यात पण काही काम नाही, मस्करी म्हणून घ्यावा. हळदी कुंकू म्हणजे नुसतं आपण म्हणतो सौभाग्याचं लेणं, पण खऱ्या अर्थाने हळदी कुंकू म्हणजे आदर सन्मान, गृहिणी पूजन, स्नेह मिलन या सामाजिक गोष्टीसाठी ऐक्याचं प्रतीक म्हणजे हळदी कुंकू असं माझं मत आहे. पूर्वीच्या काली एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्या कुटुंब पद्धतीमुळे स्त्रियांना बाहेर पडण्यास मज्जा होता, त्यांना बाहेर पडून दिलं जात नव्हतं. परंतु त्यावेळच्या काही समाजसुधारकांनी हळदी कुंकू असा हा एक कार्यक्रम हाती घेतला
आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रिया बाहेर पडायला लागल्या, एकमेकींशी संवाद साधू लागल्या, पारिवारिक चर्चा करू लागल्या, एकमेकींवर अन्याय अत्याचार ज्या काही गोष्टी घडत होत्या त्यावेळेला त्या गोष्टीची चर्चा व्हायला लागली. आणि आज आपण बघतो की स्त्री खरोखर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे आणि त्याच्यामध्ये छोटासा वाटा का होईना पण या हळदी कुंकवासारख्या कार्यक्रमाचा आहे.